खेळ नशिबाचा भाग 22। प्राजू बाहेर जाताच कबीरने ऋताकडे पाहिलं तर ऋता त्याच्याचकडे बघत होती। अचानक ती एवढी खुश का झालीय हे मात्र कबीरला समजत नव्हतं। मिस ऋता, माझ्याकडे बघून झालं असेल तर काय प्रॉब्लेम आहे ते सांगाल का? कबीर ऋताकडे बघत म्हणाला। त्याचा आवाज ऐकून ऋताने फाईल मधील प्रॉब्लेम त्याला सांगितला। मिस ऋता, तुमचा नक्की हाच प्रॉब्लेम होता? कबीरने जरा आश्चर्याने विचारलं। हो सर, काय झालं मला समजत नव्हते की नक्की आपलं बजेट एवढंच आहे ना, कारण मीच जरा गोंधळले होते आणि उद्याच आहे ना ही मीटिंग, म्हणून म्हटलं एकदा शोअर करून घ्यावं तुमच्याकडून, म्हणून पटकन आले, ऋतानेही स्पष्ट केलं। मला विश्वास बसत नाहीये ऋता, किती वर्ष झाले काम करत आहात इथे आणि तुम्हाला माहिती आहे आपलं बजेट एकदा फायनल झालं की त्यात बदल होत नाही, नाही आपण करू शकतो। आणि तसं होतं तर सिद्धार्थला कॉल केला असता तरी त्याने सांगितलं असतं तुम्हाला, उगाच माझा वेळ वाया घालवला तुम्ही आणि त्यात प्राजूला बाहेर जावं लागलं ते वेगळंच, कबीर जरा चिडत म्हणाला। एखाद्या दुसऱ्या वेळी ऋता हे बोलली असती तर कबीरला एवढं काही वाटलं नसतं, त्याने ही गोष्ट मस्करीत घेतली असती किंवा फार तर फार स्पष्ट केलं असतं ऋताला, पण आता तो ऋतावर जरा चिडला होता। ओ सॉरी सर, ते मी तुम्हाला डिस्टर्ब केलेलं दिसतंय, तुम्ही खूप महत्वाचं काहीतरी करत होतात नाही का, उगाच माझ्यामुळे त्यात व्यत्यय आलेला दिसतोय, म्हणून एवढं बोललात ना मला, मलाही काही हौस नाहीये इथे तुमच्यामध्ये यायची, ते तर उद्या ही मीटिंग आहे आणि सिद्धार्थ सर बोलले होते की ही फाईल खूप इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी, म्हणून मी आले होते, पण माफ करा मी तुमचा वेळ घेतला आणि माझ्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला, ओ सॉरी, तुमच्या होणाऱ्या बायकोला बाहेर बसावं लागलं, असं म्हणून ऋता रागाने जाऊ लागली। पण तिला तिच्या हातावर एका हाताची पकड जाणवली, तिने मागे वळून पाहिलं तर कबीरने तिचा हात घट्ट पकडला होता आणि तो तिच्याचकडे बघत होता। काय झालं सर, मी पाठवते ना प्राजूला आत लगेच, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको, ऋता हाताकडे बघत म्हणाली। मला अगोदर सांगा, प्राजूला माझी गर्लफ्रेंड का म्हणालात? अरे हो सॉरी, ते चुकून गेलं ना माझ्या तोंडून, पण मी बोलले ना की तुमची होणारी बायको म्हणून, ऋतानेही उत्तर दिलं। हे बघा ऋता, ती नाही माझी गर्लफ्रेंड आहे ना अजून माझी बायको आहे, समजलं? कबीर हातावरची पकड सैल करत म्हणाला। पण आज ना उद्या होईलच ना, ऋतानेही कबीरच्या डोळ्यात बघत विचारलं। मी लग्न करू नये असं वाटतंय का तुला ऋता? कबीर ऋताच्या जवळ येत म्हणाला। माझ्या वाटण्याने काही बदलणार आहे का कबीर? तू स्पष्ट का बोलत नाहीयेस ऋता? कबीरने ऋताच्या गालावर हात ठेवत विचारलं आणि ऋताने आपले डोळे बंद केले। ती आता फक्त कबीरच्या हाताचा स्पर्श अनुभवत होती आणि कबीर फक्त तिच्या ओठांकडे बघत होता। तो स्वतःला खूप कंट्रोल करत होता, पण ते ऋताच्या मिटलेले डोळे, तिचे ते गुलाबी ओठ आणि त्या ओठांचे थरथर त्याला आव्हानच देत होते। कबीरनेही आपले ओठ ऋताच्या जवळ घेऊन गेला। ऋतालाही कबीरचे श्वास स्वतःच्या चेहऱ्यावर जाणवू लागले आणि तिने आपल्या हाताच्या मुठ्या आवळल्या। दोघांच्याही मनाची एकच हालत होती, त्यांचं मन त्यांना सांगत होतं हे चुकीचं आहे, पण त्यांचं दुसरं मन फक्त स्वतःचा विचार करत होतं की हा क्षण भरभरून जगा, स्वतःच्या मनाचं ऐका आणि या क्षणात गुंतून राहा। कबीरने अलगद आपला एक हात ऋताच्या कमरेजवळ ठेवला आणि तो ऋताच्या ओठांवर ओठ ठेवणार तेवढ्याच सिद्धार्थचा आवाज कानी पडला। कबीर चल, आपल्याला निघायचंय, त्याचं वाक्य मध्येच राहिलं, कारण तो जे दृश्य समोर बघत होता त्याचा विश्वासच बसत नव्हता स्वतःच्या डोळ्यांवर। त्याला असं वाटत होतं की हा क्षण हे दृश्य कॅमेरामध्ये कॅप्चर करावं, पण इकडे सिद्धार्थचा आवाज ऐकून हे दोघेही भानावर आले आणि ऋता अचानक दोन बावले मागे सरकली आणि तिने मागे पाहिलं तर सिद्धार्थ समोर उभा होता। त्याला तर बाहेर जाऊ की इथे थांबू हेच कळत नव्हतं। ऋता पटकन तिथून निघून गेली। कबीरच्या चेहऱ्यावर जरी कोणते भाव नसले तरी सिद्धार्थला माहीत होतं की कबीरच्या मनात आता मला खाली पाडून खूप खूप मारावं वाटत असणार। बसा सिद्धार्थ सर, असे तुम्ही उभे का? कबीर हसत म्हणाला खरा, पण त्याचा टोम ना सिद्धार्थला समजला होता। हे बघ कबीर, मला खरीच माहिती नव्हतं की इथे असं काही, म्हणजे मी रोज येतो तसंच आलो आत आणि हे असं घडलं। हा तसंही तू स्पॉइलरच आहे म्हणा, प्रत्येक गोष्ट स्पॉइल करण्याचा ठेका तुझ्याकडेच आहे नाही का? कबीर हळूच म्हणाला। काय म्हणालास तू कबीर? अरे माफ कर, पाया पडू का तुझ्या, पण मला सांग हे कधी झालं? म्हणजे सिद्धार्थ काही बोलणार पण त्याला आडवत कबीर म्हणाला। हे बघ सिद्धार्थ, तू चुकीचा विचार करत नाहीस, ते तर ऋताच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं म्हणून मी त्यांना मदत करत होतो, बाकी काही नाही, तू काहीही विचार करू नकोस, कबीर जरा अडखळत म्हणाला। हा ते तुझ्या बोलण्यावरून समजलं आहे मला इथे काय होत होत होते, सिद्धार्थ म्हणाला। काय बोललास? कबीर डोळे बारीक करून म्हणाला। अरे मी म्हणालो हो तसंच काहीच असेल ना, म्हणजे तुम्ही दोघं काय एकत्र याल ना, ऋता थोडी तुला भाव देणार आहे, सिद्धार्थ कबीरला चिडवत म्हणाला।
आणि हे ऐकून कबीर सिद्धार्थला रागाने बघू लागला. तुझ्या माहितीसाठी सांगतो सिद्धार्थ, मुली माझ्या मागे फिदा आहेत. फिदा? ते तर मीच कोणाला भाव देत नाही, समजलं? नाहीतर आतापर्यंत माझ्या हजार तरी गर्लफ्रेंड झाल्या असता. कबीर आपली कॉलर ताट करण्याचं नाटक करत म्हणाला. इकडे रुताही आपल्या डेस्कवर येऊन बसली. तिचे गाल लाजेने लाल झाले होते आणि एक वेगळीच धडधड तिच्या मनात चालू होती. सिद्धार्थ सर जर अजून थोडा वेळ आले नसते तर? विचार करूनच तिला भीती वाटायला लागली, कारण त्या दोघांच्या जर एवढी जवळीक वाढली असती तर दोघांनाही परत एकमेकांना फेस करणं अवघड झालं असतं. रेशमाने तिला विचारलं तसं रुतानेही जे काय झालं ते तिला सांगितलं होतं. हे बघ रुता, मला नाही माहीत तू काय विचार करत आहेस त्या गोष्टीबद्दल, पण मला वाटत आहे जे झालं ते योग्य नाही झालं. कारण सिद्धार्थ सर जर आले नसते तिथे तुमच्या तो क्षण जवळीक झालीही असती आणि त्यावेळी तुम्हाला तो क्षण हवा हवासाही वाटत होता. मान्य आहे मला, पण परत काय होता? तू तुझं प्रेम तर कबूल केलं आहेस कबीरवर, पण त्याचं काय? तो तुझ्याबद्दल हाच विचार करत आहे याची आपल्याला अजून शाश्वती नाहीये ना, रेशमा रुताला समजावत म्हणाली. रुतालाही तिचं बोलणं पटलं होतं आणि तिनेही याबद्दल विचार करायचं ठरवलं. इकडे प्राजू मात्र रागाने आपल्या रूमवर आली होती. प्राजू जेव्हा पुण्यात आली तेव्हा खरं तर तिने कबीरच्या फ्लॅटवर राहायचं ठरवलं होतं, जेणेकरून तिला कबीरच्या अजून जवळ जाता यावं. पण कबीरने तिला याची मंजुरी दिली नाही. कितीही प्रयत्न करून झाले तरी कबीर आपल्या मतावर ठाम होता, त्यामुळे तिला नाईलाजाने हॉटेलमध्ये राहावं लागत होतं. प्राजूने आपल्या भावाला म्हणजेच रोहनला फोन करून बोलावून घेतलं होतं आणि त्याला आज जे काही झालं ते सर्व सांगितलं. आणि कबीरचं तिच्या प्रति तुटक वागणं आणि रुताबद्दल वाटणारी भीती तीही बोलून दाखवली. हे बघ प्राजू, तू काही काळजी करू नकोस, तुझा भाऊ असताना तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. अगं तिला फक्त एक छोटी मुलगी आहे, ती तिची सासू आणि तिची मुलगी राहतात फक्त घरात, तिला नवरा नाहीये. पण बघ ना, तिच्याकडे बघितलं तर वाटतही नाही ना की हिला एक मुलगी असेल म्हणून. रोहनच्या बोलण्यावरून आणि त्याच्या डोळ्यात आलेली हवस लालसा प्राजूला सरळ सरळ दिसत होती. आणि का नाही समजणार, तिचा भाऊ त्यासाठी कितीतरी वेळा तिच्या बाबांना सापडलाही होता. मी त्या रुताची सर्व माहिती काढली आहे, मी बघतो काय करायचं ते, रोहन प्राजूला समजावत म्हणाला. पण दादा, तू का माहिती काढली आहेस तिची? तू तर फक्त एकदाच भेटला आहेस ना तिला, प्राजू त्याच्याकडे बघत जरा संशयाने म्हणाली. तू जास्त लक्ष देऊ नकोस याकडे, तू फक्त कबीरकडे लक्ष दे, माहीत आहे ना त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, आयुष्यभर राणीसारखी राहशील, रोहन हसत म्हणाला. हे बघ दादा, तुला माहीत आहे ना मी कबीरवर प्रेम करते, त्याच्या पैशांवर नाही, प्राजूही त्याला ठामपणे म्हणाली. अगं तुझा नाही पण माझा खूप मोठा फायदा आहे ना तुझ्या लग्नात, तू आपल्या भावाला मदत करणारच ना लग्नानंतर, रोहन हसत म्हणाला. आणि प्राजूने याचं काही होऊ शकत नाही म्हणून मान हलवली. इकडे कबीर आणि सिद्धार्थला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ऑफिसमध्ये सगळे खूप खुश होते आणि एक छोटीशी पार्टीही होती. पण खरी पार्टी तर उद्या होती, आज फक्त तेथील एम्प्लॉईंना छोटासा नाश्ता ठेवला होता. रुताही खूप खुश होती. कबीरचं अधूनमधून लक्ष रुताकडे होतच आणि रुताचं कबीरकडे. सकाळी जी गोष्ट त्यांच्यात झाली होती त्यानंतर ते आत्ता बघत होते एकमेकांना. दोघांच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज आणि एक ब्लश होता चेहऱ्यावर. सगळे एकमेकांसोबत बोलण्यात गुंतले होते. रुता आणि रेशमा दोघेही कबीर आणि सिद्धार्थ जवळ गेल्या. रुताने आपला हात पुढे केला आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन सर, असं म्हणत तिने अगोदर सिद्धार्थला आणि नंतर कबीरला विश केलं. कबीरनेही तिचा हात हातात घेतला आणि थँक्यू म्हणाला. खरं तर तुम्हालाही कॉंग्रॅच्युलेशन रुता, कारण यात तुमचे आणि बाकी एम्प्लॉईची मेहनत आहे, रुताही थँक्यू म्हणाली. त्या दोघांचा हात अजूनही एकमेकांच्या हातात होते. ते बोलत होते पण कबीरने अजून रुताचा हात सोडला नव्हता ना रुताने काढून घेतला होता. दोघेही एकमेकांशी बोलत होते. सिद्धार्थने जेव्हा पाहिलं तेव्हा सिद्धार्थने हळूच कबीरला आणि रेशमाने रुताला खुणवलं. तेव्हा कुठे दोघांनाही भान आलं आणि त्यांनी आपले हात काढून घेतले. मिस रेशमा, उद्या पार्टी आहे ठीक 8 वाजता, तर मग मी तुम्हाला न्यायला येऊ का? सिद्धार्थने कोल्ड ड्रिंकचा एक सिप घेत विचारलं. तसं कबीर आणि रुता गालात हसायला लागले आणि रेशमाचे गाल लगेच लाल झाले. नको सर, मी आणि रुता सोबत येतो ना, आम्ही कायम सोबतच येतो ना, आम्ही दोघी येऊ सोबत, रेशमा म्हणाली. तुम्ही सोबत नाही येऊ शकत रेशमा, कारण मी रुता आणि परीला पिकअप करायला जाणार आहे. तर मग तुम्ही तुमचं बघा, कबीर रुताकडे हसत बघत म्हणाला. यावर रुता आणि आश्चर्याने विचारलं, हे कधी ठरलं? हे काय आत्ताच? कबीर गालात हसत म्हणाला. प्लीज सर, राग येऊ देऊ नका, पण उगाच लोकांना बोलायला कारण नको, मी येईन रेशमा सोबत, तुम्हाला त्रास नको. उगाच सकाळी जे मी प्राजू सोबत केलं त्यावरून त्यांना अगोदरच वाईट वाटलं असेल, त्यात अजून असं काही नको, तुम्ही तिला पिक करायला जा, मी येईन रेशमा सोबत, असं म्हणून रेशमा आणि रुता तिथून निघून गेला.
यांना अचानक काय झालं? कबीर डोळे मोठे करत म्हणाला, अरे तुला माहित आहे ना या दोघींचा स्वभाव कसा आहे तो? अगोदर जगाचा विचार आणि मग स्वतःचा करणार, जाऊ दे। पण काय, खूपच काळजी घ्यायची चालली आहे ऋताची। आणायला हा, तिला त्रास नको म्हणून का? सिद्धार्थ त्याच्या खांद्याला धक्का देत म्हणाला, माहित नाही रे सिद्धार्थ, पण ती समोर असली ना की ओढला जातो तिच्याकडे आपोआप। असं वाटतंय की सतत तिला बघत बसावं, नेहमी तिचा सहवास असावा। कबीर पाठवल्या ऋताकडे बघत म्हणाला, आणि माझ्या माहितीप्रमाणे याला प्रेम म्हणतात। सिद्धार्थ कबीरकडे बघत म्हणाला आणि तिथून निघून गेला। सिद्धार्थ जे काही त्याला बोलून गेला होता त्याचा कबीर मात्र विचार करत होता। रेश्मा आणि ऋता दोघीही ऑफिसच्या बाहेर पडल्या। मग ऋता उद्या काय घालणार आहेस? रेश्माने एक्साइट होत विचारलं। काय म्हणजे? असं का विचारते? मी साडीच घालणार आहे, आता घरी जाऊन बघते एखादी छानशी साडी असेल माझ्या वॉर्ड्रॉप मध्ये। ऋता असं म्हटल्यावर रेश्माने डोक्याला हात लावला, अशी का आहेस तू ऋता? अगं तुला समजत कसं नाही, हा एकच चान्स आहे, आपण आपल्यासाठी काहीही करू शकतो, छान तयार होऊ शकतो, नाहीतर रोज तर आपण सिंपलच राहतो ना ग, रेश्मा तिला समजावत म्हणाली। हे बघ रेश्मा, तुझं वय आहे, छानशी तयार होऊन ये तू। माझं काय ग, मी अशी सिंपल छान आहे, उगाच मला नाही आवडत ग तयार व्हायला। आता ऋता रेश्माला म्हणाली, हे बघ ऋता, आज मी तुझं काही ऐकणार नाही, इथून मागे ठीक होतं, बोलत होतीस तयार होऊन कोणाला दाखवू, कोणासाठी तयार होऊ, पण आज आता तसं नाहीये ना, तुझ्या मनात कोणीतरी आहे आणि तो तुझ्या आयुष्यात येण्याचे चान्सेस ही आहेत, प्लीज हो ना ग तयार, रेश्मा तिला म्हणवत म्हणाली। बरोबर आहे तुझं रेश्मा, पण मी हेही नाही ना करू शकत की कबीरच्या आयुष्यात यायला अजून एक मुलगी कधीपासून तयार आहे आणि त्यांचं लग्नही होण्याच्या मार्गावर आहे, तर मी त्या मार्गात अडथळा तर नाही होणार ना ग, ऋता रेश्माचा हात हातात घेत म्हणाली। हे बघ ऋता, असं समज करून नको घेऊस की मी तुझी मैत्रीण आहे म्हणून असा विचार करतेय, पण मी सुद्धा कबीरच्या डोळ्यात तुझ्याविषयी प्रेम पाहिलं आहे, त्याच्या मनात तुझ्याविषयी असलेली ओढ दिसून येते, पण तुला एक सजेशन नक्की देईन, जर यदा कदाचित त्याने प्राजूला आपल्या आयुष्यात एक बायको म्हणून स्थान दिलं तर तू नक्कीच माघार घेऊ शकतेस, पण मला माहित आहे हे अशक्य आहे, पण रेश्मा प्राजू तर त्याच्यावर खूप प्रेम करते ग, मी स्वतः तिच्या डोळ्यात कबीरविषयी प्रेम पाहिलं आहे, मला तर काही सुचत नाहीये ग, ऋता हताश होत म्हणाली। हे बघ ऋता, आपण कोणावर प्रेम करावं हे आपल्या हातात नसतं ग, आणि मला वाटतंय ते एवढं महत्वाचंही नसेल, पण महत्व या गोष्टीला नक्की असतं की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यांनीही आपल्या प्रेम करावं, तर ते प्रेम शेवटपर्यंत टिकलं जातं, नाही का? आणि हे बघ, मी तुला बोलले ना, कबीरचंही जर प्राजूवर प्रेम असेल तर तू माघार नक्की घे, पण त्याचं जर तुझ्यावर प्रेम असेल ना आणि तू जर फक्त प्राजूचा विचार करून माघार घेत असशील तर खूप मोठी चूक करत आहेस तू। हे बघ ऋता, एक चान्स तर देऊ शकते ना तू तुमच्या नात्याला? रेश्माने तिच्या पद्धतीने ऋताची समजूत काढली तर होती, पण आता ऋता काय बोलतेय, तिचं काय मत आहे याकडे तिचं लक्ष होतं। तुझं बोलणंही पटतंय मला रेश्मा, मी नक्की एक चान्स घेईन, ऋता ठामपणे म्हणाली। चल मग शॉपिंगला जाऊन येऊ, रेश्मा एक्साइट होत म्हणाली। हे बघ, मी चान्स घेईन बोलले त्यासाठी मला काही वेगळं करून त्याला भुरळ पाडायची नाहीये रेश्मा, मी जशी आहे तसंच त्याने मला एक्सेप्ट केलं होतं आणि आताही तसंच करेल तो। ऋताचं बोलणं ऐकून रेश्माने डोक्याला हात लावून घेतला। अगं ऋता, मी कुठे म्हणते तू कबीरसाठी तयार हो म्हणून, अगं पण आपली ही लाईफ आहे ना, आपण ही कधीतरी एन्जॉय करूया ना ग, ते काही नाही, आपण उद्या वन पीस घालून जायचं म्हणजे जायचं, रेश्मा हट्ट करत म्हणाली। अगं रेश्मा, आई काय बोलतील, त्या काही बोलत नाही म्हणून उगाच मी जास्त करणं बरोबर नाही, ऋता असं म्हणताच रेश्माने आईंना कॉल केला आणि त्यांची परमिशन घेतली, त्यांनीही ऋताला वन पीस घालायला सांगितला आणि त्या दोघी शॉपिंगसाठी निघून गेल्या। दुसऱ्या दिवशीचा वेळ ही असाच निघून गेला। कबीरने परी आणि आईंनाही पार्टीसाठी जाऊन इन्व्हिटेशन दिलं होतं, पण आईंनी त्याला नाही म्हणून सांगितलं होतं, कारण परीची तब्येत आता कुठे ठीक वाटत होती म्हणून त्यांनी यायला नकार दिला होता। पार्टीच्या दिवशी 6 वाजता मोबाईलची रिंग झाली तसं ऋताने कॉल घेतला, पाहिलं तर रेश्माचं नाव स्क्रीनवर होतं, तिने कॉल उचललं आणि कानाला लावला। हे हाय, बोल ना, एवढ्या लवकर कॉल केला, पार्टी तर 8 वाजता आहे ना, ऋताने कॉल रिसीव्ह केल्या विचारलं। हा माहीत आहे मला, पण मी घरातून निघाले आहे, मी तिथे येऊनच तयार होईल जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर, रेश्मा नाटकी मनाने म्हणाली। मार खाशील आता, ये गप, आपण तयार होऊ सोबतच, मी आईंना आणि परीला जेवण करून ठेवलं आहे, आता जस्ट सगळं झालं आहे, आपल्याला त्या वेणूपर्यंत जायला 1/2 ते 1/4 तास लागेल, हो ना, ऋताने विचारलं। हो अगं थोडं लांब आहे त्यामुळे लवकरच जावं लागेल आपल्याला, पण तू तुझी बाकी तयारी करून घे, असं म्हणून रेश्माने फोन ठेवून दिला। ऋताने शॉपिंगवरून आल्याच आईंना तिचा ड्रेस दाखवला होता,
म्हणजे जर आईंना नाहीच आवडला तर ती साडीच घालणार होती, पण आईंना ड्रेस खूप आवडला होता आणि त्यांनी तिला तोच घालायला सांगितला होता. रुताने फक्त तिच्यासाठीच नाही तर आईंना साडी आणि परेल एक सुंदर फ्रॉक ही आणला होता. त्यावेळी आई तिला म्हणाल्या होत्या, अगं कधीतरी स्वतःच पण बघत जा, प्रत्येक वेळी तुला काही घेतल्यावर मलाही घेतलं पाहिजे असं काही नाहीये. पण रुताने फक्त यावर होकार दिला होता. ती देवाचे मनोमन आभार मानत होती की तिच्या आयुष्यात आईंसारखी व्यक्ती आहे. रुता ड्रेस घालून आणि हलका मेकअप करून तयार झाली होती. संध्याकाळचे 7:15 वाजत आले होते आणि रेश्माही आली होती. रुताने पाहिलं तर रेश्मा तयार होऊनच आली होती. अगं तू तर तयार होऊन आली आहेस, मग मला का बोललीस की इथे आल्यावर तयार होईल म्हणून, रुता तिला आश्चर्याने म्हणाली. कारण मला माहीत होतं की तू अशीच काकूबाई सारखी तयार झाली असशील, रेश्माने तिला खालून वर बघत म्हणाली. बघ ना, मी मगाचपासून बोलते तिला, ही हेअरस्टाईल अजिबात मॅच होत नाहीये या ड्रेसवर, पण ही माझं ऐकेल तर ना. आईंनीही रेश्माच्या बोलण्याला दुजोरा दिला. रेश्मानेही जबरदस्ती तिला रूममध्ये घेऊन गेली आणि ठीक 20 मिनिटांनी बाहेर घेऊन आली. आणि जेव्हा आईंनी पाहिलं तर त्या पाहतच राहिल्या. रुता एवढी छान दिसत होती तर रेश्माने तिचा पूर्ण कायापलटच केला होता. खरं तर रुतालाही स्वतःवर विश्वास बसत नव्हता की ती एवढी सुंदरही दिसू शकते. रेश्माचा पार्लर कोर्स झाल्यामुळे तिला या सर्व गोष्टींची माहिती होती. खूपच सुंदर दिसतेस रुता, आई म्हणाली. हा मम्मा, तू ना खूप क्यूट दिसत आहेस, मला खूप आवडला तुझा ड्रेस, परीही हसत म्हणाली. त्यावर रुताने तिला उचलून घेतलं आणि म्हणाली, सॉरी बाळा, तुला नाही घेऊन जाऊ शकत, तू आता बरी झाली आहेस ना, आपण नंतर नक्की बाहेर जाऊ फिरायला, असं म्हणून तिच्या गालावर ओट टेकवले. ठीक आहे मम्मा, परी पटकन म्हणाली. कारण मम्माने एवढं छान फ्रॉक जे आणलं होतं आणि सोबत खूप सारे चिप्सही, म्हणून स्वारी आज खूप खुश होती. परी, मम्मा छान दिसते का की मी, रेश्माने मजाकमध्ये विचारलं. परीने एकदा रेश्माकडे पाहिलं आणि एकदा मम्माकडे आणि म्हणाली, माऊ तू पण छान दिसतेस, पण माझी मम्मा खूप सुंदर दिसतेय. हा ना, आज दोघं ते तिघं जरूर लट्टू होतील तुझ्या मम्मावर, रेश्माने हे वाक्य अगदी फ्लो फ्लो मध्ये बोलून गेली आणि तिचं लक्ष अचानक आईंवर गेलं. आणि आपण काय बोललो आणि आता काय होईल ही भीती मनात आली. रुताही अगदी शांत होती, पण अचानक हसण्याचा आवाज हॉलमध्ये घुमला आणि आई म्हणाल्या, हो बाई, आज तर 2-3 काय, खूपच लोकांचं काही खरं नाही, माझ्या सुनेला जशी घेऊन जातेस तशी माघारी पण आण, आई हसत म्हणाल्या. तसे सर्वजण हसले आणि रुतानेही एक दीर्घश्वास घेतला. पार्टी ठिकाण. सिद्धार्थ आणि कबीर त्यांच्या नवीन क्लायंट सोबत बोलत एका टेबलवर बसले होते. त्यांच्यासोबतच रोहनही बसला होता आणि प्राजूही होती. खरं तर कबीरने फक्त प्राजूला पार्टीसाठी बोलवलं होतं, पण ती रोहनलाही सोबत घेऊन आली होती. उगाच काही इश्यू नको म्हणून कबीरही काही बोलला नाही. सिद्धार्थने मगापासून रेश्माला 10 फोन केले होते. त्या रस्त्यातच होत्या, त्यांना थोडा वेळ लागणार होता. पार्टी मात्र सुरू झाली होती. कबीरचंही लक्ष सारखं गेटकडे जात होतं आणि ही गोष्ट प्राजूने नोटीस केली होती. काय झालं कबीर, कोणाची वाट पाहत आहेस का, प्राजूने न राहून विचारलं. अगं काही नाही, ते अजून ऑफिसचे काही लोक आलेले नाहीयेत ना, म्हणून वाट पाहतोय त्यांची, कबीरने तिला सहज उत्तर दिलं. इकडे रुता आणि रेश्मा टॅक्सीमधून उतरल्या. रेश्मा तू आज खूप सुंदर दिसतेस, आज सिद्धार्थ सरांचं खरंच काही खरं नाही, रुता रेश्माला चिडवत म्हणाली. गप ग, काहीही असतं तुझं, माझं सोड, कबीर सर तर आज बेशुद्ध पडणार, गॅरंटी देते मी तुला, रेश्माही तिला डोळा मारत म्हणाली. दोघेही चेष्टा मस्करी करत पार्टीच्या ठिकाणी पोहोचल्या. इकडे सिद्धार्थ आणि कबीर दोघेही काहीतरी बोलत होते आणि सिद्धार्थने जसं पुढे पाहिलं तो पाहतच राहिला. तो काय पाहतोय म्हणून कबीरने जसं मागे पाहिलं, बास तोही पाहतच राहिला. रुताने आज मरून कलरचा वन पीस घातला होता, त्यावर एक हलकीशी नेटची जाळी होती, कमरेवरचा थोडासा पार्ट ओपन होता, ड्रेस खाली पूर्णपणे त्या ग्रीन गालिच्यावर टेकला होता. तिने पूर्ण केस वरती एका क्लच मध्ये बांधले होते आणि एक बट तिच्या गालावर रेंगळत होती. लांबूनही तिचा चेहरा एवढा नितळ दिसत होता की कबीर भान हरपून तिलाच बघत होता. कानात फक्त छोटेसे डायमंड सारखे कानातले, गळ्यात छोटीशी चेन, डोळ्यात काजळाची रेख आणि ओठांवर ड्रेसला मॅचिंग होईल अशी लिपस्टिक, खूप सुंदर दिसत होती आज रुता. इकडे सिद्धार्थही एकटक रेश्माला बघत होता. तिनेही सेम रुतासारखाच पॅटर्न असणारा ड्रेस घातला होता. दोघींनी ठरवून घेतलं होतं सर्व, पण तिच्या वन पीसचा कलर बेबी पिंक होता. रेश्माही खूप छान दिसत होती. सिद्धार्थला असं बघताना पाहून तिने आपली मान लाजून खाली घातली. इकडे कबीरला सोडून अजून कोणीतरी रुताकडे एकटक बघत होतं. त्याच्या डोळ्यातली वासना सरळ दिसत होती. त्याने आपल्या ओठांवरून आपली जीभ फिरवली. वा काय सुंदर पाखरू आहे, त्याच्या तोंडातून शब्द निघाले. तो होता रोहन, जो एकटक रुताकडेच बघत होता. हे बघ दादा, काही काय बोलतोयस,
उगाच कोणी ऐकलं ना तर प्रॉब्लेम होईल. प्राजू चिडत म्हणाली. खरं तर तिलाही राग आला होता, कारण कबीरचं असं एकटक रुताकडे बघणं तिच्याही मनाला लागलं होतं. तू बघ आता फक्त बेहना, हीच अडथळा आहे ना तुमच्या दोघांमध्ये. बघ आता हिला कसं लांब करतो ते कबीर पासून. अशी हालत करेन ना की नजरवर करून बघणार नाही परत कबीरकडे. रोहन खुंशी हसत म्हणाला. काय होईल आता पुढे बघूया, पण पुढचा भाग अजिबात मिस करू नका हा. खूप रोमॅन्टिक असेल बरं का. आणि आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि या कथेचे पुढचे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.